आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार अखेर हटवण्यात आले। राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 12 तास होत नाही तोच मुंबई महापालिका, मुंबई जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवलं। खाडीतील मजारच्या जागेवरचा हिरवा झेंडाही हटवण्यात आलाय, तसंच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन सुद्धा फिरवण्यात आलं। कारवाईच्या वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर जर समजा इथे समुद्रामध्ये हे समोरचा हाजी अली नवीन हाजी अली काय करणार, महिन्याभराच्या आज जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही। मग साला काय व्हायचं ते होऊन जाऊन देत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुधवारी माहीम परिसरातील मजार विषयी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं। एका रात्रीत सूत्र हल्ली आणि गुरुवारी सकाळी कारवाईला सुरुवात झाली। माहीम परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला। महापालिकेचे कर्मचारी जेसीबी मशीनसह अतिक्रमण असलेल्या ठिकाणी पोहोचले। सकाळी 8 वाजता अतिक्रमण विरोधी पथकानं कारवाईला सुरुवात केली। मनसे अध्यक्षांनी दावा केलेला आहे की माहीम दर्ग्याच्या मागची ही जी बाजू आहे या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण महिन्याभराच्या आत तोडा नाहीतर आम्ही इथं मंदिर बांधू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आज आपण इथं आलेलो आहोत। स्थानिक आमदार असतील किंवा मनसेचे नेते असतील ते सुद्धा आज या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या जागेची पाहणी करणार आहेत। महापालिकेकडून ते अतिक्रमण हटवण्यात आलं, मात्र ती मजार फार जुनी असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला। हाजी अली तो बहुत साल पुरानी है और ये भी तकरीबन इतनी पुरानी जितनी हाजी अली है, इतनी पुरानी ये भी, ये जगह भी इतनी पुरानी है। ऐसा उनको पूरी इन्फॉर्मेशन निकालनी चाहिए थी कि इस जगह की, कि वो भी माहिम में शिवाजी पार्क भी रहते है राज सर, तो उन्हें भी पता है ये जगह के बारे में और पता नहीं उन्होंने ऐसा बयान क्यों दिया। राज ठाकरेंच्या भाषणानंतर अवघ्या काही तासातच मुंबई महापालिका प्रशासनानं कारवाई केली। महापालिकेच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं समाधान व्यक्त केलंय। अतिशय विद्युत वेगाने प्रशासनाने हालचाली केल्या, त्या संदर्भातली कुठली रेड टेपिझम मध्ये न अडकता या संदर्भातली कारवाई केली, त्यासाठी प्रशासनाचं, सरकारचं, सर्वांचं मनपूर्वक, पोलिसांचं सर्वांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी मनसेला जोरदार टोला लगावला। बांधकाम काही नवीन नव्हतं, ते त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे नगरसेवक होते, त्याच्या आधीपासूनच बांधकाम होतं। राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मनसेची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढली आहे। पाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली, तसंच माहीम आणि सांगलीतील अनधिकृत मशिदीचा मुद्दा उपस्थित करून आपली हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात राज्यभरात अनेक अनधिकृत मशिदी, मजार आणि दर्ग्याची उभारणी होत असल्याचं म्हटलं। या अनुषंगानं सांगली आणि मुंबईच्या समुद्रात अशा पद्धतीनं रातोरात अनधिकृत मशिदी उभारल्या जात असल्याचे पुरावेही त्यांनी दाखवले होते। राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा इथल्या डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणलाय। याच डोंगरावर मुंब्रा देवीचं मंदिर आहे। पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो। या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोल नाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामं करण्यात आली आहेत। या दर्ग्याचं बांधकाम करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। आदरणीय रासाहेबांनी काल सभेत म्हटलं होतं की मस्जिदींच्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता आणि अनधिकृतरित्या ते खूप वाढत होतं, आज त्याच्यावर कारवाई देखील झालेली आहे। तशाच प्रकारचं काम हे मुंब्र्यातल्या मुंब्रा देवीच्या पायथ्याशी होत आहे आणि अनेक मस्जिदी तिथे उभ्या राहिल्यात, अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यातून चुकीचे कामं होत आहेत,
हे आम्हाला काही लोकांनी आज काल साहेबांचं भाषण ऐकल्याच्यानंतर आज व्हिडिओ पाठवले, काही फोटो पाठवले, त्यानंतर मी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटलोय. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की याच्यावर तात्काळ कारवाई करावी, नाही तर पुढच्या 15 दिवसांमध्ये गणपती बाप्पा मोरया आम्ही तिथे गणपतीची प्रतिष्ठापना करू. तिकडे माहीम चौपाटी परिसरातील 40 ते 50 अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. माहीम चौपाटीलगतच्या विविध अतिक्रमणांवर कारवाई करण्याबद्दल मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर महापालिकेनं ही कारवाई केली. उपआयुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनात आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. संबंधित परिसरातील सुमारे 50 झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. तसंच इथली अतिक्रमणं ही धार्मिक स्वरूपाची असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस खात्याच्या मार्फत माहीम क्षेत्रात कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. पासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस गुरुवारी एकत्रच विधिमंडळ परिसरात आले होते. आधी महाविकास आघाडी आणि नंतर शिवसेनेतल्या फुटीनंतर एकमेकांवर कायम निशाणा साधणाऱ्या या दोन्ही नेत्यांना एकत्र येताना पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. गेल्या 3 वर्षांपासून कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांसोबत सभागृहाच्या दिशेनं चालत जाताना पाहायला मिळाले. मराठी भाषा भवनाच्या संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी विधिमंडळात एकत्रित प्रवेश केला. या प्रसंगी दोघांमध्ये काही हास्यविनोद सुद्धा झाले, पण फडणवीस यांच्यासोबतची भेट हा निव्वळ योगायोग होता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मी आणि ते दोघेही एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं. नाही नाही, असं लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे, म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का, की काही हेतू पुरस्सरच ते करावं का. मुंबईतील बेस्ट बसेसवरील कर्नाटक सरकारच्या जाहिराती काढल्या नाहीत तर संतप्त जनता बसगाड्या फोडेल असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. सभागृहाच्या बाहेर विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी हा इशारा दिला. बेस्ट बसवर चला कर्नाटक नव्यानं पाहूयात अशा प्रकारच्या जाहिराती लावण्यात आलेल्या आहेत आणि याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. एकीकडे सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरू असताना त्याच कर्नाटकला छाताळावर बसवण्याचं काम सरकार करत असल्याची टीका आव्हाड यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी मनसेवरही टीका केली. मुंबईला डान्स बार म्हणणं चुकीचं असल्याचंही आव्हाड म्हणाले. ज्या महाराष्ट्राला मुंबई मिळाली आहे त्या मुंबईमध्ये मराठी माणसाच्या तोंडावर छाताडावर बसून मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या बसेसवरती ॲडव्हर्टाईज केली आहे. चला नव्याने कर्नाटक बघूया. हा मराठी माणसाचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकारने याची नोंद घ्यावी. जशी तुम्ही 12 तासात ते का अतिक्रमण होतं ते काढलं ना, तसं 12 तासात या BST वरच्या जाहिराती काढा. नाहीतर ज्या ज्या बसेसवरती या जाहिराती आहेत त्या त्या बसेस मराठी माणूस पुढे. कोणतीही करवाढ नसलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 2023-24 2206 कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांडगे यांनी सादर केला. निवडणुका न झाल्यानं प्रशासक म्हणून त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन आणि क्रीडा सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा शासकीय धोरणानुसार अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाई करत अधिकृत करण्याबाबत, शिवाय जी बांधकामं नियमित होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर दांडगे यांनी दिली आहे. यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळेला शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देऊन स्वच्छ भारत अभियानात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड रिकामं करणं, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित करणं, कचरा प्रकल्प वाढवणं या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन करत असताना
घनकचऱ्याचं विलगीकरण करणे, ते जमा करणे, त्याची वाहतूक करणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणे, या सर्व बाबीमध्ये आमूलाग्र बदल करणं हे प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. तसे अनधिकृत बांधकामं रेग्युलाईज करण्याचा एक मोहीम आम्ही घेत आहोत. परंतु जे बांधकामं रेग्युलाईज करता येणं शक्य नाही असे बांधकामावर मात्र ते पाडून टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. बोरिवलीहून ठाण्याला केवळ 20 मिनिटात पोहोचता यावं यासाठी MMRDAनं हाती घेतलेल्या ठाणे बोरिवली भूमिगत मार्गाचा खर्च वाढला आहे. 11,235 कोटींवरून हा खर्च आता 16,600 कोटींवर गेला आहे. या वाढीव खर्चाला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता जूनपासून भूमिगत मार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आपण पाहत आहे महामुंबई. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे साहित्य पुरस्कार 2023 आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्याच्या प्रसिद्ध राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, वैचारिक तसंच ललित अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तम ठसा उमटवणाऱ्या साहित्यिकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. सुप्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सोहळ्यात लेखक, कादंबरीकार विश्वास पाटील, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संवादाचंही खास आयोजन करण्यात आलं होतं. आज तुमचा सुद्धा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान झालाय, काय सांगा? मला आनंद वाटला कारण लोकमत बद्दल माझं चांगलं मत आहे, त्यांनी सगळीकडे पसरले आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वातावरणाची ते संवेदना ठेवून असतात, त्यामुळे अशा ठिकाणी आपण आलो हे मला त्यानिमित्ताने भेटही झाली सगळ्यांची, चांगलं वाटलं. आपण अतिशय इंटरेस्टिंग असे कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. विश्वास पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यामधला सुसंवाद ठेवलेला आहे. कवितांचं गाण्यामध्ये रूपांतर करून त्याच्या प्रेझेंटेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कसं कार्यक्रम साहित्यिकांचा सन्मान होत असताना तो कार्यक्रम कसा इंटरेस्टिंग बनावा हे सुद्धा लोकमतपासून लोकांनी शिकावं असं मला